राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा सादर केला आहे हा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाणार नाही असं दिसतंय पण आता मुख्यमंत्री हा राजीनामा स्वीकारणार की नाही हाच खरा प्रश्न आहे पण ज्या पद्धतीने संजय राठोड यांना पक्षातून पाठिंबा मिळतोय बंजारा समाज त्यांच्या मागे उभा राहिला आहे आणि ज्या पूजा चव्हाण प्रकरणावरून हे राजकीय वादळ निर्माण झालं त्या पूजाच्या नातेवाईकांनीही माघार घेतल्यामुळे राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीला कोणताही धोका नाही असंच चित्र निर्माण झालंय शिवाय वन खातं देखील काही दिवस रिक्तच ठेवलं जाईल राजीनामा स्वीकारायचा की नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे शिवसेनेकडे राजीनामा स्वीकारायचा नाही यासाठी एक चांगलं कारण आहे जे ते जनतेसमोर मांडू शकतात एकतर धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादीने मुंड्यांचा राजीनामा घेतला नाही मग आपल्या मंत्र्याचा राजीनामा का घ्यायचा असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे दुसरा सबळ डिफेन्स म्हणजे राज्यपालांकडेही बारा आमदारांची यादी दिली आहे आता ती यादी स्वीकारायची की नाही हा राज्यपालांचा अधिकार आहे त्याचप्रमाणे एखाद्या मंत्र्याचा राजीनामा स्वीकारायचा की नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे असा डिफेन्स केला जाऊ शकतो पूजाच्या आत्महत्येला आता वीस दिवस उलटून गेलेत पंधरा दिवस तर वनमंत्री गायबच होते त्यांच्यावर ना कारवाई झाली ना त्यांचा राजीनामा अजून स्वीकारला गेला आहे राज्यातल्या पोलिसांवर अर्थवट तपास ठेवण्यासाठी दबाव येत असल्याचं विरोधकांनी अनेकदा म्हटलं आहे आणि तसं वाटण्यासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे पण यामुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा धुळीला मिळतीये याचं कोणत्याही राजकीय नेत्याला सोयरं सुतक नाही राज्यपालांच्या मुद्द्यावर भाजपला खेळण्याची शिवसेनेकडे ही एक आणखी संधी आहे त्यामुळे उद्यापासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नसणार तर राजकीय पोळी भाजण्यासाठी खर्ची पडणार हे नक्की आहे विरोधकांसाठी संजय राठोडांचा प्रश्न महत्वाचा असेल कोरोनामुळे जनता त्रस्त आहे हा विषय कितपत चर्चेला जाईल हाच प्रश्न आहे राज्यात बेरोजगारी वाढतीय तरुण मुलं नोकरीच्या शोधात वणवण भटकतायत शेतकरी होरपळतोय त्याच्या मालाला भाव मिळत नाहीये इंधनाचे दर वाढल्यामुळे भाज्या महागल्या आहेत सामान्य माणूस त्रस्त आहे या प्रश्नांना या अधिवेशनात बगल दिली जाणार हे मात्र नक्की झालंय शेवटी जनतेच्या माथे राजकारण मारलं जाणार हे सुद्धा तितकंच खरं पूजाने आत्महत्या केली का पूजाचा गर्भपात झाला का ऑडिओ क्लिप्स कोणाच्या अरुण राठोड कुठे आहे विलास चव्हाण कुठे आहे या प्रश्नांवर हे अधिवेशन खर्च होणार आणि नागरिकांचे प्रश्न मात्र बाजूला राहणार आठ मार्चला बजेट आहे आणि त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस सुद्धा आता महिलांसाठी एखादी योजना जाहीर करतील महिलांचं सा महत्त्व सांगणारी भाषणं होतील आणि त्याचवेळी पूजा चव्हाणला सगळं जग सोयीस्करित्या विसरेल हे सुद्धा तितकंच खरं आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं आम्हाला नक्की सांगा व्यक्त व्हा जागतिक महिला दिन साजरा होत असताना पूजासारख्या असंख्य युवतींवर अजूनही अत्याचार होतो आणि त्यांना न्याय मिळत नाही ही बाब खोटी आहे का राजकारणात किती महिलांचा बळी जाणार आणि विधिमंडळाच्या अधिवेशनांचा वापर हा राजकारणासाठी केला जावा का या सगळ्यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्की बोला लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा